नंदुरबारातील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल विद्या मंदिराचे उद्घाटन उपशिक्षण अधिकारी बी आर रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले, तर फलक अनावरण रोटरी क्लबचे अध्यक्ष हिरालाल महाजन यांनी केले. यावेळी माडी समाजाचे अध्यक्ष नगरसेवक आनंद माडी, बाजार समितीचे संचालक किसन महाजन, दिनेश माडी, बाबूलाल माडी, श्रावण माडी, माणिक माडी, आरबी पाटील, मोहन माडी, अविनाश माडी, देवेंद्र माडी आदी मान्यवर उपस्थित होते. महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल मंदिर उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. आज प्रामुख्याने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल विद्या मंदिरचा उद्घाटन कार्यक्रम, त्यानंतर त्याचं फलक अनावरण आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम आपला या ठिकाणी झालेला आहे. त्या अनुषंगाने बोलायचं झाल्यास शिक्षण, मगाशी सर पण म्हटले की आपला हा परिसर खूप मोठा आहे. महात्मा फुलेंना आपण क्रांती सूर्य म्हणतो, सावित्रीबाईंना क्रांती ज्योती म्हणतो का, तर त्यांनी जे शिक्षण क्षेत्रात क्रांती केल्यासारखं काम केलेलं आहे म्हणून त्यांना ती उपाधी देण्यात आलेली. एज्युकेशन इज द मोस्ट प्रॉमिसिंग वे टू चेंज युअर फ्युचर. जगात फक्त शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे तुमचा जीवन बदलण्याचा. म्हणून ज्या ज्या लोकांनी शिक्षण क्षेत्रात कामं केली त्या लोकांबद्दल मला नितांत आदर आहे, कारण माणसाची परिस्थिती बदलण्याची धमक किमया फक्त शिक्षणातच असते.